नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिये संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी एवढी जर आपण पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन स्वतः क्लिकला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहतील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा काय महत्वाची माहिती. जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू. बदली पात्रतेच्या कक्षेत 2112 शिक्षक, शिक्षण अधिकाऱ्याकडे 12 अपील. बघा, बीड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यावर जारी झालेल्या सुधारित वेळापत्रकानुसार शिक्षण अधिकाऱ्याकडे 12 अपील दाखल झाले असून 10 डिसेंबरपर्यंत सुनावणी होणार आहे. बदली प्राप्त बदली अधिकार प्राप्त समोर 1-2 मधील एकूण शिक्षकांची संख्या 2112 इतकी आहे. प्रत्यक्ष कारणामुळे 18 नोव्हेंबरच्या वेळापत्रकानुसार विशेष म्हणून भाग 1-2 शिक्षकांच्या अर्ज तपासणी करणे शक्य झाले नव्हते, त्यामुळे सुधारित वेळापत्रक निश्चित करून कार्यवाही सुरू झाली. बदलीपत्राने बदली अधिकार प्राप्त याद्या पुन्हा जाहीर करणे आणि विशेष म्हणून भाग 1-2 याद्या जाहीर करण्याची कार्यवाही झाली. त्यानंतर 12 अर्जाबाबत अपील शिक्षकांनी केले. दाखल अपील मंजूर करणे किंवा नाकारण्याची प्रक्रिया शिक्षण अधिकारी पातळीवर करण्यात येणार आहे. शिक्षण अधिकाऱ्यांच्या निर्णयावर जर सीओकडे अपील करण्याची असल्यास 11-13 डिसेंबरमध्ये दाखल करता येणार आहे. त्यावर सीओ 14-17 डिसेंबर दरम्यान निर्णय घेतील. त्यानंतर 19 डिसेंबरची बदलीपात्र बदली अधिकारबाबत विशेष समोर भाग 1-2 यांची याद्या पुन्हा जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर 20-23 डिसेंबर दरम्यान विशेष समोर 1 साठी प्राधान्यक्रम भरण्यासाठी शिक्षकांना पोर्टल उपलब्ध असणार आहे. तर बघा, बदलीपत्र शिक्षकांची स्थिती. जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बदलीपत्र शिक्षकांची संख्या सध्या 1572 होती, परंतु 53 वर्ष वय, विधवा, परित्यक्त, घटस्फोटी, दुर्धर आजार, दिवंग या कारणाखाली सूट मागितली होती. आता आकडा 397 इतका आहे, त्यामुळे आता 1175 शिक्षक बदलीपत्र राहिले. सुगमची बदलीपत्र येते फेब्रुवारी महिन्यात येणार आहे. 10 वर्ष सुगम क्षेत्रात काम केलेल्या बदलीपत्र शिक्षण यादी 9 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ आवडली लाईक करा आणि शेअर करू नका. धन्यवाद.